गोव्यातील फलटणमधील डॉक्टरचे 5 कोटींच्या खंडणीसाठी काल रात्री अपहरण केले. अपहरणानंतर अवघ्या 7 तासात पोलिसांनी डॉक्टरची सुटका केली आहे. दरम्यान अपहरणकर्त्यांच्या मुसक्या आवळण्यात सातारा पोलिसांना यश आले आहे. फलटणमधील प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर संजय राऊत यांच्या अपहरणामुळे शहरात चांगलीच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत फलटण तालुक्यातील इकबाल बाळाबाई शेख राहणार कोळसी तालुका फलटण, अजहर अफसर शेख राहणार भडकमकर नगर तालुका फलटण, महेश धनंजय पाटील राहणार कांबळेश्वर तालुका फलटण यांना अटक केली आहे. हा प्रकार 5 कोटींच्या खंडणीसाठी झाल्याचं स्पष्ट झालंय. डॉक्टर संजय राऊत हे मंगळवारी नेहमीप्रमाणे रात्री आपल्या दुचाकीवरून हॉस्पिटलमधून घरी जात होते. त्यावेळी मोटारीतून आलेल्या अज्ञातांनी त्यांचे अपहरण केले. त्यानंतर रात्री 11 वाजण्याच्या सुमारास अपहरणकर्त्यांनी राऊत यांच्या सुकनाथ हॉस्पिटलमध्ये त्यांच्याच मोबाईलवरून हॉस्पिटलच्या व्यवस्थापकाला फोन केला. डॉक्टरांचे अपहरण केल्याचे अपहरणकर्त्यांनी सांगितले. त्यासोबतच 5 कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी केली. या घटनेची पोलिसांना माहिती देण्यात आली. त्यानंतर फलटण शहर पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखा या प्रकरणात वेगाने तपासायला लागली. अवघ्या 7 तासात काही सीसीटीव्हीच्या आधारे आरोपींच्या पर्यंत पोलिसांना पोहोचण्यात यश आले. या घटनेत डॉक्टर संजय राऊत यांची पोलिसांनी सुखरूप सुटका केली असून या प्रकरणात अटक केलेल्या 3 जणांची पोलीस कसून चौकशी करत आहेत. काल रात्री मला 9:30 रात्री किडनॅपिंगचा प्रकार करण्यात आला. मी लाईफलाईन हॉस्पिटलमधून घरी येत होतो तर मला घराच्या बाजूला गाडी अडवून 4-व्हीलर गाडीमध्ये कोंबण्यात आत आणि तिथून रात्री 10 ते 6 मला गाडीमध्ये लांब फिरवत माळरामधनं रस्त्यामधनं अशा वेगवेगळ्या ठिकाणी लोकेशन न दाखवतात आणि चेहऱ्यावर पट्टी लावून असं प्रकारे मला क्रॉस करण्यात आला. त्यामध्ये त्यांची सातत्याने मागणी होती की व पैशाची व्यवस्था करावी आणि त्यांनी पैशाची माझ्याकडे डिमांड केली होती. तर मी त्यांना ॲश्युरन्स दिला होता की बाबा मी पैशाची व्यवस्था करतो फक्त माझ्या जीवास काही कमी जास्त करू नका. आणि त्याप्रमाणे मी तुम्ही माझी तजवीज करण्यास सुरुवात केली. त्यामध्ये माझे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर मॅनेजर श्री शेलार माझे डॉक्टर अजित पवार यांना मी फोन केले आणि त्यांना सांगितले कशा परिस्थितीत पैशाची व्यवस्था करा. तर त्याप्रमाणे रात्री त्यांनी प्रयत्न केले आणि ते जे प्रयत्न केले त्यामध्ये त्यांना सांगितलं की जेव्हा तुम्ही पैसे गोळा कराल तर मला फोन करा. त्यानुसार त्यांनी फोन केला आणि मग त्यांना मी बारामतीला यायला सांगितलं. त्या लोकांच्या सूचनेवरनं त्यांना बारामतीला घेतलं होतं आणि बारामतीला आल्यानंतर त्यांनी काठेवाडीला यायला सांगितलं. काठेवाडीला आल्यानंतर तिथं त्यांना मारुती मंदिराच्या इथं थांबायला सांगितलं होतं. त्याप्रमाणे थांबले होते आणि आमच्या बाकीच्या टीमने पोलीस यंत्रणेशी संपर्क साधून एक वेगळा प्लॅन रचून त्यांना ट्रॅप करण्यासाठी चांगले प्रयत्न केले. ते काही मला माहीत नव्हते. मी मला दुसरीकडे नेण्यात आलं होतं आणि मी त्यांना ॲश्युरन्स देत होतो की मी तुमची पैशाची व्यवस्था करणार, 100% तुम्हाला पैशाची व्यवस्था करून देणार, माझा फक्त जीव वाचवा. पण जसे त्यांना कळलं की बुवा त्यांची यंत्रणा निकामी झालेली आहे आणि त्यांच्यातली माणसं सापडलेली आहेत तसं त्यांचं कॉन्फिडन्स कमी झाला आणि मग ते डळमळी झाली. ती डळमळी झाल्यानंतर त्यांनी मला असं ठरवलं की आता ह्याला ठेवून काय करायचं आहे तर ह्याला सोडून द्या. आणि साधारण 6:00 उजाडल्यानंतर त्यांनी मला गाडीतून ढकलून दिलं. माझं नशीब बरं होतं आणि मला फलटण पोलीस स्टेशन, माझे सहकारी मित्र डॉक्टर्स श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी सहकार्य करून जी काही रात्री यंत्रणा फिरवली त्यामध्ये मला यश मिळालं आणि माझा जीव वाचला. त्याबद्दल मी सर्वांचं ऋणी आहे. तोपर्यंत आपल्याला काही इन्फॉर्मेशन झाली नव्हती. त्यानंतर मग तिथनं कळाल्यानंतर असे डॉक्टर रिसेप्ट गेलेले आहे. त्यांचे फोन यायला सुरू झाले. फोन आल्यानंतर थोडंसं आम्ही त्या आरोपींना कॉन्फिडन्समध्ये घेतलं की आम्ही पैसे देतो आहे. त्यासाठी आता रात्रीच्या वेळेला कारवाई करायच्या वेळेस जर झाली तर आरोपींना जर फायदा मिळाला असता त्यांना आम्ही 1 तासानंतर फोन कर असं करत करत एवढा लेट होईल त्या पद्धतीने आम्ही लेट केलं. त्या दरम्यान व्हिडिओ आपले शूटिंग घेतले फलटण शहरामधले. त्याच्यामध्ये आम्हाला ती गाडीचा ट्रेस लागला. ही गाडी आहे. त्या गाडीच्या मागावरून आपण गेलो. त्यानंतर ते तिकडे पुण्याच्या हद्दीमध्ये ती गाडी किंवा आपल्याकडून जी 1 2-व्हीलर तिथे गेली होती गाडी तिचा शोध लागला. त्याच्यामुळे एक एक लिंक लागत गेली. आणि मग आम्ही असं प्लॅन केलं होतं की पैसे तर आपण द्यायचं त्याच्यामध्ये नाटक करायचं आहे. 2 बॅगमध्ये असं एक डमी बॅग तयार करून आपण तिथं गेलो. तिथं गेल्यानंतर मग आपण ज्याला पैसे देणार त्यावेळेला थोडेसे तिथे गाड्या बघून ते सावध झाले. त्यामुळे ते काही त्या पॉईंटला लवकर यायला तयार झाले नाहीत. तयार झाले नाही म्हटल्यानंतर त्यांची गाडी जशी आम्हाला दिसली तशी आमचे देसाई मॅडम दळवी किंवा हे APL लांडे जाधव यांची टीमनं ती बरोबर आरोपी आपल्याला त्या ठिकाणी स्पॉटला मिळवून आली. गाडी तिथे चेस करून ते 2 आरोपी गाडीत मिळाले. एक आरोपीचा पाठलाग करून आपण त्या ठिकाणी पकडले. आणि तशी बातमी ह्यांच्यात तशी गेली तसा ह्यांच्याबरोबर जे लोक होते त्यांचा कॉन्फिडन्स लूज झाला. त्यांना कळलं की आपले लोक आता सापडलेले आहेत, गाडी सापडलेली आहे. त्यामुळे त्यांनी परत
रिव्हर्स गिअर टाकला आणि क्विट करून टाकलं. काल रात्री 10 वाजताच्या सुमारास फलटण येथील प्रख्यात डॉक्टर संजय राऊत यांच्या किडनॅपिंगचा एक प्रकार घडला. त्या अनुषंगानं त्यांचे मॅनेजर यांनी आमच्या इथे फलटण शहर पोलीस स्टेशनला तक्रार दिली आणि त्या अनुषंगानं आम्ही आमच्या इथले फलटण शहरचे पोलीस निरीक्षक नाळे, त्यासोबतच त्यांच्या टीममधल्या महिला PSI देसाई, PSI दळवी यांची एक टीम, त्यासोबतच स्थानिक गुन्हे शाखेचे API जाधव आणि API लांडे यांच्या 2 वेगवेगळ्या टीम्स बनवून ते 3 आरोपी आम्ही काल रात्रीच जेरबंद केले. त्यासोबतच आम्हाला ह्या ऑपरेशनमध्ये डॉक्टर राऊत ह्यांचीसुद्धा आम्ही सुखरूपपणे सुटका करू शकलो.